नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लक्षवेधीमध्ये आपण सर्वजणच दिवसभरातील वेगवेगळ्या घडामोडी ताज्या बातम्यांच्यावर लक्ष वेधत असतो. आज भारताच्या दृष्टीने एक अतिशय निराशाजनक बातमी समोर आली. यामध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ त्यामुळे आपल्याला एक पदक या घटनेमुळे हे पदक एक फुकणार आहे. भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी करत आहेत ते पाहता विनेश फोगाटकडून एक मोठी अपेक्षा होती, पण आज तिच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यामुळं ती आज अंतिम फेरीत खेळू शकणार नाही. हा भारतीयांच्या दृष्टीने मोठा फटका म्हणावा लागेल आणि या विषयावरच आपण चर्चा करणार आहोतच. त्याबरोबरच महत्त्वाच्या इतर घडामोडीमध्ये उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये पोचलेले आहेत. त्यांनी तिथे सोनिया गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे. 3 दिवस त्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातून मनोज जरांगे पाटील हे सोलापूरमधून शांतता रॅली काढत आहेत. त्यांची ती शांततेत सुरू आहे. याशिवाय राज्यभरात पावसाचा जोर थोडा कमी झालेला आहे, त्यामुळं सामान्य नागरिकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. काही ठिकाणी पूरस्थिती जैसे ती आहे, असं असलं तरी पावसानं थोडी उसण घेतल्यामुळं शेतकरी आणि इतर सामान्य नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला आहे. आज दिवसभरामध्ये महत्त्वाची घटना म्हणजे विनेश फोगाट या आपल्या भारतीय कुस्तीपटूला अपात्र घोषित केल्यामुळं ही बातमी सर्वात चर्चेची ठरली. आणि या घडामोडीवर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि क्रीडा अभ्यासक वैभव गोंधळे आले आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावर चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. आज आपल्याला ऑलिम्पिकमध्ये अतिशय निराशाजनक बातमी ऐकायला मिळाली आणि आपली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट ला 50 किलो वजन गटामध्ये 100 ग्रॅम वजन जास्ती भरल्यामुळे अपात्र केलं आणि ही एक आपल्याला धक्कादायक बातमी म्हणावी लागेल. तर या घटनेकडे तुम्ही कसं पाहता आणि हा निर्णय कितपत योग्य आहे काय? मुळात विनेश फोगाट हिचा जो प्रवास आहे तो अतिशय संघर्षातून आलेला आहे. या संपूर्ण ऑलिम्पिक किंवा त्यापूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये तिची कामगिरी पाहता या ऑलिम्पिकमध्ये ती नक्की सुवर्णपदक मिळवेल असा सर्वांनाच विश्वास होता. यापूर्वीची मॅच, यापूर्वीचा तिचा जर कुस्ती सामना पाहिला अगदी सहजपणे तिनं क्युबाच्या पैलवानाला पराभूत केलं होतं. तशीच कामगिरी या ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात सुद्धा ती करेल आणि या देशाला सुवर्णपदक मिळवून देईल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र हा भारतीय कुस्ती क्षेत्रातला किंवा एकूण ऑलिम्पिकच्या भारताच्या कामगिरीतला एक काळा दिवस म्हणावा लागेल, कारण अगदी शेवटच्या पायरीवर असताना विनेश फोगाट हिला अपात्र करण्यात आलं. वास्तविक विनेश फोगाट हिचं वजन 53 किलो होतं, मात्र ऑलिम्पिकमध्ये या वजनाच्या आसपासचा गट म्हणजे 50 किलो, त्यामुळे या स्पर्धेला सामोरं जाण्यापूर्वी तिनं आपलं वजन कमी केलं आणि ती 50 किलो या वजनी गटातून खेळू लागली. ही संपूर्ण स्पर्धा सुरू असताना हे वजन म्हणजे 50 किलो हे वजन तिनं मेंटेन ठेवणं अपेक्षित होतं. त्यासाठी ते विशेष असे प्रयत्न सुद्धा करत होती. मात्र या अंतिम सामन्याच्या ज्यावेळी वजन घेण्यात आले सामन्याच्या पूर्वी अगदी 100 ग्रॅम तिचं वजन ज्यादा भरलं. 50 किलो 100 ग्रॅम असं वजन भरल्यामुळे तिला अपात्र करावं लागलं. तसं पाहायला गेलं तर हे अगदी क्षुल्लक कारण आहे, मात्र खेळाच्या दृष्टीनं किंवा एकूण खेळाचे नियम पाहता हे तसं ऑलिम्पिकने घेतलेला हा निर्णय तसा बरोबर आहे असं म्हणावा लागेल. कारण यापूर्वीच्या काळात ज्या प्रकारे तिनं हे वजन मेंटेन केलं होतं तसंच वजन जर आज मेंटेन झालं असतं तर नक्कीच आपल्याला एक सुवर्ण पदक मिळालं असतं अशी आशा सर्व भारतीयांना होती. आता या घटनेमध्ये असं पाहिलं जातं की जरी हा ऑलिम्पिकचा नियम असेल, नियमानुसार ती अपात्र ठरलेली आहे, परंतु आता असा एक आरोप केला जातोय की यामध्ये काहीतरी राजकारण आहे. भारतातल्या जे कुस्ती फेडरेशन असेल किंवा माजी खासदार भूषण सिंह यांच्याशी जे काही थोडस दुरावा निर्माण झाला होता त्याच्यातूनच
तिला असं काही अपात्र केलं का किंवा काही त्यामागे काही राजकारण आहे का अशी एक चर्चा आहे. आणि तिच्या सासऱ्यानेच आता असा आरोप केलेला आहे की फोगाटला अपात्र करण्यामध्ये राजकारण खेळलं गेलंय. तर हे आपण असं कितपत ग्राह्य धरायचं. मुळातच गेल्या 4-5 वर्षात कुस्ती क्षेत्र गाजलं ते इथल्या राजकारणामुळे. अनेक अगदी नामांकित पैलवानांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. अतिशय मोठा संघर्ष या खेळाडूंनी दिल्लीमध्ये केला, मात्र त्यानंतर फार उशिरा त्यांना काहीसा न्याय मिळाला. ब्रजभूषण सिंह यांना पदावरून हटवण्यात आलं. मात्र ज्या पद्धतीनं हे आरोप झाले, ज्या पद्धतीनं हे अगदी नामांकित पदक देशाचं नाव देशाची मान जगभर उंचावणारे हे कुस्तीपटू, हे पैलवान, हे लढत होते, त्यांना योग्य न्याय मिळाला नाही. सर्वत्र भावना आहे. अगदी भारत सरकारने तातडीनं या प्रकरणाची चौकशी करून त्याचवेळी या खेळाडूंना न्याय द्यायला पाहिजे होता. तसेच ह्या खेळाडूंचा एक मोठा काळ या संघर्षामध्ये गेला. ऍक्च्युली ज्या काळात ह्या खेळाडूंनी विविध पदकांसाठी हे देशाची मान उंचावण्यासाठी काम करतात, देशाची मान आणखी उंचावण्यासाठी हे खेळाडू काम करत असताना या खेळासाठी सराव करणे, अनेक स्पर्धांमध्ये भाग घेणे अपेक्षित असताना तो त्यांचा काळ अगदी रस्त्यावर पोलिसांच्या लाठ्या झेलत असताना गेला. हे अतिशय दुर्दैवानं वास्तविक आपल्या केंद्र शासनानं अगदी योग्य वेळी यामध्ये दखल देत त्या ज्या काही अडचणी असतील, जे आरोप आहेत, त्याची शहानिशा करून या खेळाडूंना बूस्ट देणे गरजेचे होते. साहजिकच ऑलिम्पिकच्या मोठ्या व्यासपीठावर एक मोठं पदक विनेश फोगाटला मिळणार अशी 100% आशा होती. अशातच हे अगदी अशा कारणामुळे पदक हुकलं म्हणण्यापेक्षा तिला अपात्र केलं जाणं हे दुर्दैवी आहे. त्यावेळी अशा प्रकारच्या भावना व्यक्त होणं हे साहजिकच आहे. मात्र ऑलिम्पिक फेडरेशनचे जे नियम आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने काही झालं असेल याबाबत आत्ताच पुरावे नसताना बोलणं थोडस उचित ठरणार नाही. त्यामुळं लोकांचा असा राग द्वेष व्यक्त होणं हे साहजिक आहे. केंद्र सरकारनंही वेळीच हस्तक्षेप करून जर या खेळाडूंना न्याय दिला असता तर अशी वेळ आली नसती. त्यांना ज्यादा वेळ या खेळांच्या सरावासाठी मिळाला असता आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या देशासाठी अधिक पदक किंवा एकूणच सर्व ऑलिम्पिकच नव्हे तर इतर स्पर्धांमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करण्यात झाला असता हे थोडस विचार करण्यासारखं आहे. केंद्र सरकारने खेळाडूंच्या अशा प्रश्नांकडे अतिशय गांभीर्यानं बघायला हवं. जे खेळाडू आपल्या देशाची मान उंचावतात, देशाला पदकं आणून देतात, त्यांचं तरी किमान वेळच्या वेळी ऐकायला हवं, त्यांना लगेच्या लगेच न्याय द्यायला हवा. आता विनेश फोगाटनं अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. या फेरीत जाण्यापूर्वी त्याने 3 पैलवानांना पराभूत केलं आणि एक आपली चमक दाखवली आणि ती ज्या पद्धतीने खेळत होती त्यार्थी तिची नक्कीच सुवर्ण पदकाकडे झेप होती. पण ही झेप रोखली गेली ती तिच्या वजन जास्ती भरल्यामुळे. हे वजन केवळ किती क्षुल्लक कारण आहे अर्थात, पण आज तो भारतीयांना धक्का बसलेला आहे आणि हा धक्का सहन करण्यापलीकडचा आहे. कारण एक आपण सुवर्ण पदकाच्या अगदी जवळ पोहोचले आहोत आणि तिथून तुम्हाला मागं खेचून घेणं ही एक अतिशय आपल्याला लाजीरवाणी गोष्ट म्हटली पाहिजे. ऑलिम्पिकचे काही नियम असतील नियमानुसार आपण गेलं पाहिजे, पण याबाबत केंद्र सरकार आणि आपल्या भारतीय कुस्ती संघटनेनं याविषयी स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं वाटतं का? नाही, केंद्र सरकारनं नक्कीच यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे. त्याचबरोबर भारतीय कुस्ती फेडरेशन असेल किंवा ऑलिम्पिकशी संलग्न असलेल्या ज्या क्रीडा संघटना आपल्या देशात आहेत त्यांनी सुद्धा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजकांशी याबाबत तातडीनं संपर्क करणं गरजेचं आहे. अगदी अंतिम फेरीला आलेल्या एखाद्या खेळाडूंवर अशा पद्धतीने अन्याय करणं हे गैर आहे. ती अगदी या पदकाची मानकरी होती, पदक अगदी तिच्या हाताशी आलं होतं, फक्त अगदी काही क्षण या पदकापासून, अगदी काही पावलं ती या पदकापासून दूर होती. अशा वेळी अशा प्रकारचा अन्याय कोणावरही होणे, अगदी भारतीय खेळाडूच नाही जगभरातील कोणत्याही खेळाडूवर अशा प्रकारचा अन्याय होणे हे चुकीचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अगदी ताकदीनं ऑलिम्पिकशी याबाबत पत्रव्यवहार करायला हवा. पत्रव्यवहार म्हणण्यापेक्षा तातडीनं संपर्क साधून या निर्णयाबाबत काही फेरविचार होतो का, पुन्हा याबाबत काही सामना खेळवला जाऊ शकतो का याबाबत चाचपणी करणे गरजेचं आहे. तसेच विनेश फोगाटला न्याय मिळवून देणे गरजेचं आहे, कारण सातत्यानं तिच्यावर अन्याय झालेला आहे. या अन्यायातून सुद्धा, अगदी राखेतून सुद्धा फिनिक्स पक्षाने ज्या पण
ज्याप्रमाणे गरुड भरारी घ्यावी त्याचप्रमाणे विनेश फोगाटचा प्रवास आहे. या प्रवासाला कुठेतरी न्याय मिळणे, तिच्या या प्रयत्नांना संपूर्ण भारतीयांचं आणि या देशाचं सहकार्य मिळणे गरजेचं आहे. प्रत्येक भारतीय खेळाडूंचं जे काही आता ऑलिम्पिकमध्ये कामगिरी झालेली आहे, पण ते यश हे अतिशय माफक आहे. हे माफक यशाकडे आता जे गालबोट लागले ते विनेश फोगाटच्या प्रकरणामुळे, ते तिला अपात्र केल्यामुळे हे एक प्रकारचं गालबोटच आहे. अर्थात आपली कामगिरी सुद्धा उंचावली पाहिजे होती, पण ती झाली नाही. विनेश फोगाटच्या रूपाने ती अधिक कदाचित जर तिला पदक जिंकलं असतं, सुवर्ण पदक, तर ते आपल्याला अभिमानास्पद ठरलं असतं, देशाची मान उंचावली असती. पण आज ती अपात्र ठरल्यामुळं एक प्रकारे भारतीय खेळाडूंचं खच्चीकरण झालंय असं आपल्याला वाटतं ना? मुळातच विनेश फोगाटला एक पदक मिळेल अशीच आशा होती, मात्र तिला अपात्र करण्यात आल्यामुळे ते पदक मिळणार नाही, कोणतंही पदक तिला मिळणार नाही हे आता ऑलिम्पिक सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. मात्र यातून एक तर मुळातच आपल्याला पदकांची संख्या केवळ 3 आहे, अशातच एक चांगलं पदक आपल्या देशाकडून हुकलं जाणार आहे ते मिळणारच नाही. त्यामुळं एकूण जी आशा लागली होती, जी आस लागली होती, त्या संपूर्ण आशेवर कुठेतरी पाणी फिरले असं म्हणावं लागेल. त्याचबरोबर एकूण इथून पुढच्या काळात जे खेळाडू खेळणार आहेत त्यांचं सुद्धा खच्चीकरण होणार आहे. आपण अगदी ऑलिम्पिकच्या फायनल पर्यंत जाऊन अशा प्रकारे डावललं जाऊ शकतो, इथून नाकारले जाऊ शकतो असा एक न्यूनगंड आपल्या खेळाडूंमध्ये निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नाही. आता आपल्या 140 कोटी लोकसंख्या आहे आपल्या देशाची, आणि या 140 कोटी लोकसंख्या या देशामध्ये अगदी मोजके खेळाडू ऑलिम्पिकला पात्र ठरतात. 150 ते 200 खेळाडू जास्तीत जास्त ऑलिम्पिकला जात असतील, पण तिथे गेल्यानंतर भारतामध्ये हे खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करतात, पण तिथे गेल्यानंतर अगदी 4थ्या क्रमांकापर्यंत जातात आणि कच खातात, हे काहीतरी थोडंसं अपयश येतं. म्हणजे आपण शेवटचा टप्पा काढू शकत नाही आणि पदकापासून जवळ जातो आणि परत येतो. हे जे आतापर्यंत चाललेलं आहे त्यामुळे आपण पदक तालिकेमध्ये कुठेतरी मागं आहोत. हे मागं राहण्याचं किंवा आपल्याकडे देशामध्ये चांगल्या सुविधा मिळत असून सुद्धा काही वेळेला खेळाडू शेवटच्या क्षणी जे अंतिम टप्प्यामध्ये कच खातात किंवा अपयश येतं, याच्यामुळे आपण कुठेतरी मागं पडतोय असं नाही का वाटत? नक्कीच आहे. अगदी फक्त कुस्तीबाबत किंवा कुस्तीतल्या कामगिरीबाबत जर बोलायचं झालं, वास्तविक आपली कुस्ती ही मुळात मातीतून सुरुवात झालेली आहे. मातीतील आखाड्यात गावोगावी गावातील तालमींमध्ये गावच्या जत्रा यात्रांमध्ये ही कुस्ती खेळली जाते, त्याच्या स्पर्धा भरविल्या जातात, त्याची मैदाने त्याचे आखाडे होतात. त्याचबरोबर काही मानाचे किताब सुद्धा आपल्या इथं आहेत, अगदी महाराष्ट्र केसरी असेल, हिंद केसरी असेल, रुस्तमे हिंद असेल, ह्या सर्व किताबांमध्ये आपली कुस्ती काही दुर्दैवान असं म्हणावं लागेल या किताबांमध्येच आपली कुस्ती अडकून पडली. एखादा पैलवान ज्यावेळी तालमीत जातो त्यावेळी त्याच्या घरातले त्याचे वडील त्याचे आजोबा, अरे माझा महाराष्ट्र केसरी आला, अरे माझा हिंद केसरी आला. हिंद केसरी महाराष्ट्र केसरी ही पदं फार मोठी आहेत, तो किताब मिळवणं अगदी रक्ताचं पाणी करावं लागतं तर ते किताब तो किताब मिळतो. मात्र एखादा पैलवान महाराष्ट्र केसरी व्हावा, तो हिंद केसरी व्हावा, मात्र त्याचबरोबर त्यानं एखादं राष्ट्रकुल स्पर्धेतील ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक आणावं ही अपेक्षा सुद्धा त्या खेळाडूनं त्याच्या पालकांनी आणि त्याच्या वस्तादांनी जे प्रशिक्षक आहेत त्यांनी सुद्धा ठेवायला हवी. आता अलीकडल्या काळात थोडीशी त्यामध्ये बदल होतोय, काही तालमींमध्ये मुलांना अगदी मॅटवर सराव दिला जातोय, ते अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळावेत यासाठी प्रयत्न केले जातात. अशा पद्धतीचे एक मानसिकता सध्या जी मूळ आहे ती मानसिकता घडवण्याची गरज आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपण चांगली कामगिरी करू अशी मानसिकता खेळाडूंची त्यांच्या वस्तादांची घडवणं आजच्या घडीला गरजेचं आहे. आज कुठल्याही खेळामध्ये खेळाडूंची निवड करताना काही वेळेला आपल्याकडे राजकारण हा एक त्यामध्ये अंतर्भाव होतो. राजकारणातूनच कदाचित खेळाडूंची निवड होते आणि ते खेळाडू खरोखर पात्र आहेत अपात्र आहेत हे पाहिलं जात नाही. केवळ कुणाचा तरी वशिला म्हणून किंवा एक त्यामध्ये राजकारण घुसून दुर्बल घटकातील मुलाला किंवा अगदी खेळातल्या दुर्बल म्हणतो मी, खेळामध्ये ते थोडस अपारंगत असतील तर अशा खेळाडूची निवड केली जाते. आणि मग आपण राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा खेळतो तेव्हा तिथे आपलं खेळाडू चमकत नाही आणि आपलं हसवतं. म्हणजे आज हे आपल्या एवढ्या मोठ्या देशामध्ये खेळाडूंचं अपयश हे नक्कीच वर्मावर बोट ठेवण्यासारखं आहे, तर याविषयी काय बोलतायत का? मुळातच खेळ जे आहेत त्या प्रत्येक खेळात आता राजकारण आले, खेळ झाले त्याचबरोबर त्याच्या संघटना झाल्या, त्या संघटनांच्या 2-4 झाल्या, 4-8 झाल्या,
अगदी प्रत्येक पक्षानं प्रत्येक नेत्यानं त्या संघटनेवर आपला होल्ड असावा, त्या संबंधित जी वोट बँक आहे ती वोट बँक आपल्याकडे खेचली जावी, चांगले खेळाडू आपल्या दिमतीला आपल्या सोबतीला असावेत यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच आपल्या बाजूचा जो पैलवान आहे, आपल्या बाजूचा जो खेळाडू आहे, त्याला कुठंतरी बूस्ट देण्यासाठी आणि समोरच्या आपल्या विरोधकाच्या बाजूचा जो खेळाडू आहे त्याला कुठंतरी डावलण्यासाठी प्रत्येक संघटनेतर्फे प्रयत्न केले जातात. अगदी कुस्तीच नाही, प्रत्येक संघटना प्रत्येक असोसिएशन आपल्या विरोधी गटातील खेळाडूला डावलण्यासाठी विशेष करून प्रयत्न करते. हे दुर्दैवच आहे. खेळ हा खेळाप्रमाणेच खेळला गेला पाहिजे. त्यामध्ये हे असोसिएशन राजकारण असोसिएशन ह्या खेळाडूंना मोठं करण्यासाठी खेळाला वाढवण्यासाठी असल्या पाहिजेत. मात्र बहुतांश असोसिएशन मधील पदाधिकारी हे त्या खेळातील काही ठराविक जणांना संपवण्यासाठी खेळतात किंवा काम करतात असं म्हणावं लागतं. आता भारतीय खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संघटना कार्यरत आहेत, पण याच्यामध्ये राजकीय पक्षांचे नेते सुद्धा त्यामध्ये आलेले आहेत, त्यामुळं गुणवत्तानुसार खेळाडूची निवड करणं हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि खेळाडूला चांगल्या सुविधा देणं, त्याला प्रशिक्षण देणं हे आपल्या देशाचं कर्तव्य आहे, पण यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो आणि केवळ एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी खेळाडूला पुढे पाठवलं जातं आणि तिथे ते मग अपयशी ठरले की खापर मात्र सरकारवर फोडलं जातं. म्हणजे हे कितपत योग्य आहे? हे अतिशय चुकीचं आहे. ऍक्च्युअली खेळाडू हा खेळाडूच आहे, त्याला आपल्या राजकीय फायद्यासाठी त्याला वापरणं, खेळाडूंच्या संघटनांना राजकीय फायद्यासाठी वापरणं हे चुकीचं आहे. मात्र दुर्दैवानं याचे प्रकार अलीकडल्या काळात सातत्यानं वाढलेले आहेत. अगदी विनेश फोगाटचं जर आपण उदाहरण बघितलं, सातत्यानं हे खेळाडू अगदी जागतिक पातळीवर चमकणारे हे खेळाडू सातत्याने त्या अध्यक्षांवर आरोप करत होते, मात्र सरकारनं त्याची दखलच घेतली नाही. एक प्रकारे खेळाडूंचं खच्चीकरण झालं. सरकारनं योग्य वेळी जर दखल घेतली असती तर आणि खेळाडूंच्या पाठीशी जर सरकार उभं राहिलं असतं तर साहजिकच थोडस वेगळं चित्र या ऑलिम्पिक मध्ये सुद्धा दिसलं असतं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे खेळातलं राजकारण कमी व्हावं, उलट राजकारणांनी पडद्याच्या मागे राहून त्यामध्ये कोणतंही राजकारण न आणता त्या खेळांना आणि खेळाडूंना पाठबळ देणं गरजेचं आहे. आता ऑलिम्पिक मध्ये आपले भारतीय खेळाडू ठराविक खेळामध्येच भाग घेतात, इतर देशातील खेळाडू विविध खेळामध्ये भाग घेऊन ते चमकत आहेत. छोटे छोटे देश आज सुवर्ण पदक पटकावून ते तालिकेमध्ये आघाडीवर आहेत किंवा अग्रस्थानी आहेत, पण आपला भारत देश मात्र अगदी तळामध्ये आहे आज, आणि ती सुद्धा 3 पदकं आहेत फक्त आपल्या हातामध्ये. पण आता जेमतेम 4-5 दिवसच आहेत ऑलिम्पिक स्पर्धा संपायला. आता आपण फक्त कुस्तीमध्येच किंवा हॉकीमध्ये जर पदक मिळालं तरीही पदकांची संख्या दुहेरी होईल की नाही याबद्दल शंका आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आपण काय हॉकीमध्ये किंवा पुरुष कुस्तीमध्ये इतर प्रकारामध्ये काही पदक मिळू शकू का? मुळात पदकांची आशा करायला काही हरकत नाही, पदकं मिळतील अशी अपेक्षा सुद्धा आहे. हॉकीमध्ये चांगली कामगिरी झालेली आहे, पुरुष कुस्तीमध्ये सुद्धा अतिशय चांगले पैलवान आपल्या दिसत आहेत. येत्या काळात ते आखाड्यात उतरून काय जादू दाखवतात, किती चमकदार कामगिरी करतात हे आपल्या सर्वांना पाहता येईल. मात्र त्यांना एकूणच ही ऑलिम्पिकची स्पर्धा बघतात, सुरुवातीपासून जो पदकांचा जो दुष्काळ आहे तो संपूर्ण पदकांचा दुष्काळ हा खेदजनक आहे, दुःख देणारा आहे. त्यामुळे इथून पुढचं जे ऑलिम्पिक असेल त्याची तयारी आतापासून भारत सरकारनं, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, क्रीडा विभागानं करणं गरजेचं आहे. आजच्या ऑलिम्पिकमध्ये जे झालं ते झालं, निदान पुढच्या वेळी तरी थोडंसं आपण पदक तालिकेत वरती जावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता विनेश फोगाट वजन जास्ती म्हणला अपात्र ठरली, पण हिनं ती त्याविषयी काही काळजी घेतली तिने आपलं वजन मेंटेन करण्यासाठी? नक्कीच ती 53 किलो होती, ती 52 किलो पर्यंत आली आणि कालपर्यंत ती 51 पर्यंत आली खाली. म्हणजे असं असताना तिने या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही का? की समजा तिच्या अंगावरचे कपडे किंवा ते केसाचं हे वजन, याच्यामुळे थोडंफार वजन वाढतं, वजन वाढत नाही असं नाही, पण या अंतिम सामन्यासाठी आपण पात्र होण्यासाठी या गोष्टीकडे तिनं लक्ष दिलं नाही किंवा काय तिच्याकडून दुर्लक्ष झालं गेलं असं काही वाटतं का? ज्या त्या वजन गटात खेळताना प्रत्येक खेळाडू, प्रत्येक पैलवान असेल किंवा अन्य कोणत्या खेळातील खेळाडू असेल तो काळजी घेत असतो. विनेश फोगाट तर अतिशय सिनियर खेळाडू आहे, आंतरराष्ट्रीय स्पर्धातील नियम तिला चांगले माहिती आहेत. त्यामुळं अगदी 53 किलो वजन गटात खेळणारी ती, वजन असलेली ती, तिनं 50 साठी प्रयत्न करत होती, सातत्याने त्यासाठी तिचा प्रयत्न सुरू होता. मात्र ते 50 पर्यंत आणण्यात तिला थोडस अपयश आलं.
प्रयत्न मात्र तिचे सातत्याने सुरू होते. त्यासाठी अनेक गोष्टी, डाएट, एकूण व्यायाम, ह्या सर्व गोष्टींकडे तिने लक्ष दिलं. मात्र हे करण्यात तिला अपयश आलं आणि अपयश आल्यामुळेच तिला या स्पर्धेला मुकावं लागलं, तिला अपात्र व्हावं लागलं. आपल्या भारतीय ऑलिम्पिक संघटना जी आहे ती जेव्हा पथक पाठवते तेव्हा त्या खेळाडूंचा परफॉर्मन्स हा वर्षभराचा धरला जातो की 4-5 वर्ष ती तयारी करत असतात, पण आपली तयारी ही फक्त ऑलिम्पिक स्पर्धा जवळ आली की केली जाते असं न होता तो सराव त्यांच्याकडून वर्षानुवर्ष करून घेतला पाहिजे, किमान 2-3 वर्ष तरी आधी तयारी असली पाहिजे. तर तशी तयारी ऑलिम्पिक संघटनेकडून करून घेतली जाते का? प्रत्येक खेळाडू हा सातत्याने सराव करीतच असतो. आता ऍक्च्युली ऑलिम्पिकला पात्र झाल्यानंतर ऑलिम्पिक संघटना त्यासाठी प्रयत्न करते. मुळातच प्रत्येक खेळाडून खेळ करताना ऑलिम्पिकच्या तयारीनेच किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीनेच सराव करायला हवा. आणि त्याचबरोबर एकूण जे खेळाडू आहेत जे ऑलिम्पिकला किंवा इतर राष्ट्रकुल असतील, इतर जागतिक कप असतील, स्पर्धा असतील, यांना जाणारे जे खेळाडू त्यांना केंद्र सरकारनं सुरुवातीपासून त्यासाठी तयार करायला पाहिजे. फक्त ऑलिम्पिक हेच डोळ्यासमोर न ठेवता इतर जागतिक स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा ह्या सुद्धा डोळ्यासमोर ठेवून त्यांची तयारी करून घ्यायला पाहिजे. ऑलिम्पिकला ज्यावेळी पात्र होतात तिथून पुढे त्यांचा तो प्रवास सुरू होतो, तिथून त्यांचा तो सराव सुरू होतो. मात्र त्याआधी सुद्धा 1-2 वर्ष 4 वर्ष त्यांचा जर तसा सराव सुरू झाला तर नक्कीच कदाचित हे चित्र बदलेल आणि पदक तालिकेत आपण थोडे आणखी वर जाऊ. आत्ताच्या ऑलिम्पिक मध्ये आपली PV सिंधू असेल किंवा इतर खेळाडू असेल त्यांचे अपयश अगदी नजरेत भरतं. म्हणजे आपण ज्या काही खेळाडूंच्याकडून अपेक्षा केल्या होत्या पदकाबाबत ते मात्र यशस्वी झालं नाही, त्यामुळे आपण आज पदकामध्ये मागे आहोत. अशा दृष्टिकोनातून पुढची जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धा होईल त्याच्या दृष्टिकोनातून तयारी कितपत आपल्या भारतीय खेळाडूंनी केली पाहिजे आणि कोणकोणत्या खेळामध्ये आपण नक्कीच वरचढ राहू या दृष्टीने काही प्रयत्न करणार आहे की नाही आपली ऑलिम्पिक संघटना? मुळात एक गोष्ट खेळांच्या बाबतीत समजून घ्यायला पाहिजे, 1000 गोष्टी करण्यामध्ये महानता नाही, मात्र 1 गोष्ट 1000 वेळा करण्यामध्ये महानता आहे. त्याचप्रमाणे प्रॅक्टिस माणसाला परफेक्ट बनवते. खेळामध्ये जर खेळाडूने सराव केला, प्रॅक्टिस केलं आणि त्याला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच खेळाडू चमकतील. आपल्या मुलांकडे गुणवत्ता आहे, दर्जा आहे, लढाईची चिकाटी आहे, मात्र आंतरराष्ट्रीय सामने कसे खेळावेत, तिथे येणारं प्रेशर कसं सहन करावं, एकूण आंतरराष्ट्रीय इतर देशातले खेळाडू कसे सराव करतात, त्यांना कसं फेस करायचं, हे खेळाडूंना माहिती नसल्यामुळे थोडंसं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली पिछेहाट होते. अगदी सुरुवातीपासूनच त्यांना योग्य ट्रेनिंग दिलं तर साहजिकच हा पदकांचा दुष्काळ संपेल. त्याचबरोबर अगदी नामांकित खेळाडू आहेत त्यांचं सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला पदकांची चांगली अपेक्षा होती, ते सुद्धा मात्र फारशी जादू या स्पर्धेमध्ये दाखवू शकले नाहीत. हे थोडस विचार करण्यासारखं आहे. त्या खेळाडूंनी त्याबाबत थोडस आत्मचिंतन करावं. त्याचबरोबर आपल्या ऑलिम्पिक फेडरेशन असेल, भारताच्या त्यांच्या खेळाच्या क्रीडा संघटना असतील, त्यांचे कोच असतील, यांनी सुद्धा त्याबाबत विचार विनिमय करून त्याबाबत आत्मचिंतन करून त्या खेळाडूंचं पुन्हा एक त्याची तयारी करून घेणं गरजेचं आहे. याबरोबरच आपल्याला या आजच्या चर्चेमध्ये आपण ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्ती प्रकारामध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ज्या पद्धतीने पात्र करण्यात आलं आणि आपलं एक पदक हुकलं यावर या विषयावर आपण आज वैभव गोंदरे यांच्याशी चर्चा केली. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची जी कामगिरी राहिलेली आहे ती कामगिरी अतिशय थोडीशी निराशाजनक ठरली, कारण पदकांच्या बाबतीत आपण फक्त 3 पदकं हातात आपल्या आहेत आणि या पदकाच्या जोरावर आपण थोडंसं नक्कीच याचा विचार केला पाहिजे. भविष्यात भारतीय खेळाडूला परदेशी प्रशिक्षकाकडून चांगलं प्रशिक्षण दिलं पाहिजे, विविध प्रकारचं सुविधा पुरवल्या पाहिजेत. भारतीय खेळाडूंची निवड करताना यामध्ये राजकारण आणता कामा नये अशा गोष्टींचा विचार जर केला तर आपले भारतीय खेळाडू गुणवान आहेतच, पण त्यांना आणखी प्रोत्साहन जर दिलं तर आपण नक्कीच यशाचं शिखर गाठू शकू. पण आजच्या दृष्टीला पाहिलं गेलं तर विनेश फोगाट ही केवळ वजन जास्ती भरल्यामुळे अपात्र ठरली आणि एक सुवर्ण संधी गमावली. एक तिला जे सुवर्ण पदक मिळणार होतं त्यापासून आपण वंचित राहिलो आणि आपली जी पदकांची जी आकडेवारी जी आहे ती जैसे ते राहिली. भविष्यात या 2-4 दिवसात नक्कीच काही खेळामध्ये आपण प्रगती करू, पण असं असताना आज या एका घटनेमुळं आज तमाम भारतीयांची निराशा झाली आणि हे तिला जे अपात्र ठरवलं गेलं
यापैकी काही राजकारण आहे का याची जी चर्चा आहे त्याचाही कुठेतरी खुलासा केंद्र सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने केला पाहिजे यावरच आपण आज याविषयी चर्चा केली. नजीकच्या काळात या विषयावर आणखी आपण नक्कीच भाष्य करू. तूर्त तरी या ठिकाणी आपण थांबतो. नमस्कार. नमस्कार.